नमस्कार मित्रांनो मोरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा रमा अक्षय खूप छान तयार होऊन कावेरीच्या घरी वान घेण्यासाठी आणि जेवायला निघलेले असतात तर तेवढ्यात सीमा येते आणि सीमा म्हणते की खरंच तुम्ही खूप छान दिसता आणि अक्षय म्हणतो की रमा असे जाऊ आणि लगेच येऊ कारण अद्या येणार आहे आणि मला बरेच दिवस झाले तिच्याबरोबर भांडायलाच भेटले नाही तेवढ्यात अक्षयला त्या ते इन्शुरन्सच्या फाईलची आठवण होते आणि तो रमाला विचारतो की रमा तू ती फाईल घेतली नाही का रमा म्हणते की आहो तुम्ही तर म्हंटले होते की मी घेतो तेव्हा अक्षय ती फाईल घेण्यासाठी परत रूममध्ये जातो तेवढ्या तिथे मयुरी येते आणि मयुरी ही रमाला म्हणते की काय इतकी नटून नटूनटून कुठे निघालीस तर लगेच रमा म्हणते अहो आईने यांना जेवणासाठी आणि वाण घेण्यासाठी बोलवलो म्हणून तिकडे चाललोत तर लगेच मयुरी म्हणते की खरंच याला म्हणतात की नशीब नाहीतर माझं नशीब फुटकं माझ्या आयुष्यामध्ये नात्याचंसुद्धा सुख नाही आणि सणावारांचे कशाचेच नाही असे चिडचिड करून मयुरी रागाने तिथून निघून जाते तर लगेच रमा म्हणते की आई मयुरी ताईंची चिडचिड सध्या खूपच वाढत चालली तर लगेच सीमा म्हणते की अगं काही गोष्टी ह्या आपल्या हातातून निष्ठूत चालल्या हे जेव्हा समजायला लागते ना तेव्हा चिडचिडी होणारच सीमा म्हणते की अगं तिच्या डेहोची तारीख ही जवळ येत चालली म्हणून तिची हल्ली खूप चिडचिड होते रमा म्हणते की त्यांना खरंच आपल्या आधाराची खूप गरज आहे रमा म्हणते की त्यांना आपल्या आधाराची खूप गरज आहे सीमा म्हणते की तू नको टेन्शन घेऊ आपण तिच्याबरोबर बोलूया त्यानंतर इकडे रेवा जी काही फाईल्स असते त्याचे त्यामधील इन्शुरन्सचे पेपरचे कागद बाजूला काढते आणि त्यावर प्रॉपर्टीचे कागद हे ठेवून देते म्हणजे कावेरी त्यावर सह्या करेल आणि रमाची आई ह्या इन्शुरन्सचे पेपर समजून या प्रॉपर्टीच्याच पेपरवर सह्या करील आणि बिचारी रमा तुझ्या सगट मी सर्वांना कशी रस्त्यावर आणते हे तू बघतच राहा असे बोलून रेवा तिथून जायला निघते तर अक्षय तेथे ते येऊन समोर उभा राहतो रेवा खूपच घाबरते तर अक्षय म्हणतो की रेवा तू इथे काय करतेस तर रेवा म्हणते की अरे ऑफिसला जायचं म्हणून मी तुलाच बोलवण्यासाठी आले होते अक्षय म्हणतो की तू माझ्याबरोबर येत नाही म्हणजे मी तुला नेत नाही मग तू तु, तुझी तुझी, तुझी जाऊ शकते मला माझी पर्सनल कामं आहेत मला रमाबरोबर तिच्या आईच्या घरी जेवणाला जायचे अधिक मान चालू आहे त्यामुळे जावायला घरी जेवणासाठी बोलावले तर रेवा मी करत असते अक्षय म्हणतो की काय झाले तू सुद्धा सुट्टी घेतली का आज आणि तू जर ही कामावर आली नाही तर माझं किती मोठं नुकसान होईल खरंच मला ते समजलेच नाही आणि तुझा पगारसुद्धा कट होईल कारण मी मालक आहे आणि तू एम्प्लॉई तर रेवा म्हणते की नाही मी जाते ऑफिसला आणि मला तुझ्याबरोबर एक गोष्ट बोलायची काल जे काही घडले ना त्याबद्दल सॉरी म्हणायचे कारण खरंच मी माझ्या मम्माला फॅमिलीला मिस करत होते पण तुम्ही तुमच्या फॅमिलीत मला सामावून घेतले खरंच त्याबद्दल मी तुमची आभारी आहे अक्षय म्हणतो की तुला यापेक्षा खूप छान अशी फॅमिली भेटेल आणि तुला रमासारखी खूप छान अशी इतकी चांगली मैत्रीण मिळाली खरंच तुझं नशीब आहे आणि मलासुद्धा तिच्यासारखी बायको मिळाली आणि तुला इतकी चांगली अशी मैत्रीण मिळू शकते म्हणजे नक्की तुला छान अशी फॅमिली मिळेल तू फक्त इथून लग्न करून लवकरात लवकर निघून जा मंग तुला येथे राहण्याचे भाडे द्यावे लागणार नाही तेवढ्यात रमा येते आणि फाईल मिळाली का असे विचारते अक्षय म्हणतो की थांब रेवा काय बोलते तुम्ही काय तर रेवा म्हणते की नाही तुम्ही छान असा एन्जॉय करा मी जाते ऑफिसला असे बोलून रेवा तिथून निघून जाते अक्षय म्हणतो की काय विचित्र मुलगी आहे रमा म्हणते की तुम्हाला कळते का तिला काय गरज होते हे सर्व सांगण्याची त्यानंतर इकडे अभि आरतीला समजावत असतो की खरंच मी काल तुझ्यासाठी इतकं छान जेवण बनवलं आणि तू तरीसुद्धा नाराज आहे आरती म्हणते की अरे अभि काही दिवस तू विसरतो आणि पुन्हा तसेच वागण्यासाठी लागतो आरती म्हणते की एका आटीवर मी तुला माफ करेल की आपण परत एकदा चान्स घेऊया आणि मला बाळ हवं आहे आपलं तर आभी म्हणतो की अगं तुझ्या जीवाला धोका आहे हे कसे करू शकतो आपण तर लगेच आरती म्हणते की अरे मला माझे काही नाही पण बाळ महत्त्वाचे आहे आपल्यासाठी आभी तयार नसतो पण आरतीच्या आनंदासाठी तो, तो शेवटी विचार करायला तयार होतो त्यानंतर इकडे रमा म्हणते की काय गरज होती तुम्हाला तिला सर्व सांगण्याची तिने तुम्हाला मिठी मारली तुम्ही याचा विचार केला का माझ्या मनाला काय वाटले असेल ते अक्षय म्हणतो की तुला राग आला का रमा म्हणते की हो मला तिचासुद्धा राग आला आणि तुमचासुद्धा काय गरज होती तिला हे सर्व सांगण्याची अक्षय म्हणतो की अगं मुद्दाम सांगितले मी तिला, तिला मला म्हणत होते की ऑफिसला नाही यायचे का आणि तिचा काय संबंध हे सर्व विचारण्याचा म्हणून मी मुद्दाम तिला जाळण्यासाठी सांगितले की माझ्या सासूने मला वाण घेण्यासाठी बोलावले आणि कौतुकाने बायकोच्या माहेरीसुद्धा मला जायचे रमा रागाने अक्षयची कॉलर धरते आणि तुमच्यावर फक्त माझाच हक्क आहे नवऱ्यावर फक्त बायकोचा हक्क असतो असे बोलून ती आपला राग व्यक्त करते अक्षय हसायला लागतो आणि रमा मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करतो कि तु की माझ्यावर तू हक्क गाजवायला शिक कारण तुझाच तो हक्क आहे तर रमाही म्हणते की मला नाही बोलायचे तुमच्याबरोबर तेव्हा अक्षय लगेच रमाला आपल्या मिठीत खिचून घेतो रमा म्हणते की आहो आपल्याला बाहेर जायचे कुणीतरी पगेल तर अक्षय म्हणतो की मी कुणाला घाबरत नाही तेवढ्या सीमा येते आणि अक्षय रमा खूपच लाजतात आणि सीमा आपले डोळे झाकून घेते सीमा म्हणते की अरे दार तरी लावून घेत जा अक्षय म्हणतो की खरंच दार लावण्याचे विसारलो तर रमा म्हणते की आई हे काही पण बोलतात त्या कुर्त्यावर काहीतरी लागले होते सीमा म्हणते की अगं मी काही लहान आहे का तुझ्यापेक्षा जास्त वयाची आहे मला सर्व समजते आणि दार व्यवस्थित लावून घेत जा त्यानंतर रमा आणि अक्षय कावेरीच्या घरी येतात सर्व तयारी व्यवस्थित झालेली असत्या आणि पंकज म्हणतो की जावई बाप्पू आज घ्यायची का थोडी चंद्रावर जरा जाऊन येऊ आपण आणि आपला तो लुंगी डान्स कराय डान्स करायचा राहिला ना अक्षय म्हणतो की नाही हो चंद्रावर खूपच खट्टे आहेत नको तिथे जायला मावशी पंकजवर चिडते तर कावेरी म्हणते की जावाई बाप्पू यांच्याकडे लक्ष देऊ नका उंदरा आणि मांजरांचा खेळ दिवसभर चालूच असतो तेव्हा अक्षय जे काही इन्शुरन्सचे कागद असतात ती फाईल कावेरीकडे देतो आणि ही वाचून घ्या आणि त्यावर सह्या करा हे तुम्हाला गिफ्ट का तर कावेरी म्हणते की आओ माझा तुमच्यावर विश्वास आहे वाचायचे कसाला म्हणून कावेरी त्यावर सह्या करण्यासाठी लागते आणि सह्या झाल्यानंतर कावेरी खुश होऊन ती फाईल अक्षयकडे देते अक्षय म्हणतो की आता अजिबात काळजी करू नका तुमची जे काही ट्रीटमेंटची ही फी आहे ती सर्व या इन्शुरन्समधून ही केली जाईल त्यानंतर जेवणासाठी सर्वजण बसतात जेवणाचा कार्यक्रम आठवल्यानंतर रमा आणि अक्षयचे मस्त असे अवशण कावेरी आणि मंगलमावशी करतात आणि रमाला आणि अक्षयला खूप छान असे मस्त वाण देतात त्यानंतर रमा कावेरीला म्हणते की अगं आईंनी तुझ्यासाठी साडी दिली तू खाली बस मी तुला ओवाळते आणि तुझी ओटी भरते कावेरी म्हणते की अगं आपल्याकडे ही विधवांची ओटी भरत नाही आणि मी सुवासी नाही तर सर्वांना खूप मोठा धक्का बसतो आणि रमाला खूप वाईट वाटते असे म्हणतो की आई असे काही नसते जसा जावायचा मान असतो तसा सासूचा मान आणि ती सासू ही सहसीन आहे की नाही काही बाकी वगैरे आणि तो रमाला म्हणतो की बाकी काही नाही तू आईंची ओटी भर तर कावेरी नाही नको म्हणते तेव्हा कावेरी ही मावशीची ओटी भरण्यासाठी सांगते आणि माझ्यानंतर मंगला तूच रमाची सर्व काही आहे रमा म्हणते की आई तुला काही होणार नाही तू असे का बोलतेस कावेरी रमाला बळजबरीनी मंगलाची ओटी भरण्यासाठी सांगते त्यानंतर रमा ही मंगलाची ओटी भरते आणि रमा अक्षय सर्वांच्या पायापडून आशीर्वाद घेतात त्यानंतर इकडे रेवा खूप खुश असते रेवाच्या हातामध्ये एक चैन असते आणि अचानक तिथे जानवी येते आणि जानवी म्हणते की काय वा इतकी खुश का आहे आणि त्या दिवशी मी तुला औषध पिण्यासाठी दिले होते त्याने तुला बरे वाटले ना रेवा म्हणते की अगं ते औषध मी तुला तुला द्यायला पाहिजे नव्हते कारण की उलटी होईन असे विचित्र औषध होते ते जाणीव म्हणते की अगं मी तुझी मैत्रीण आहे आणि तुला मदत करावी म्हणून मी तुला ते औषध दिले रेवा म्हणते की हो का फक्त मदत करत नाही जाणीव म्हणते की मग सांग मी काय तुझी मदत करू शकते आतापर्यंतचे सर्व सिक्रेट मी तुझे लपून ठेवले आहे रेवा म्हणते की मी तुला अजून एक सिक्रेट दाखवते म्हणून रेवा जानवीला डोळे बंद करण्यासाठी सांगते आणि समोर ती चेन धरते जानवी म्हणते की अगं हे तर काय साधं लॉकेट आहे तर रेवा म्हणते की याच्या आतमध्ये ते सिक्रेट आहे म्हणून त्या लॉकेटमध्ये रेवा आणि अक्षयचा फोटो लावलेला असतो तर जान्हवीला मात्र मोठा धक्का बसतो आणि रेवा मात्र खूप खुश होते कारण मी आता लवकरच अक्षयची बायको होणार आणि त्या रमाने माझी जागा घेतली पण लवकरच पाहाय मी अक्षयवर कशी जादू करते तर जान्हवी म्हणते की हो छान आहे आणि मी जाते असे बोलून जान्हवी तिथून जायला निघते आणि दरवाजात उभा राहून म्हणते की ह्या रेवाचे नखरे जास्तच वाढायला लागले रे रमा म्हटली होती की नक्की ही मुंगी सर्व सर्व काही गूळ खाऊन टाकेल म्हणून मलाच काहीतरी करावे लागेल आणि गुळ जर वाचवायचा असेल तर आता हे सर्व बेबीला जाऊन सांगावेच लागेल म्हणून जान्हवी आनंदला हे सर्व सांगण्यासाठी निघून जाते रेवा मात्र खूपच खुश असते आणि हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये आद्यानी आणई आलेले असतात आणि सर्वजण छान गप्पा करत असतात शशिकांत म्हणतो की ही काही झोपायची जागा आहे का प्रत्येकाला प्रत्येकाची रूम नाही का तर अक्षय म्हणतो की हे सर्व कुटुंब आहे आणि नात्याची काय किंमत असते आणि नात्यांना हे कुटुंबाबरोबर वेळ वे द्यायला आहे की नाही हे तुम्हाला काय समजणार त्यानंतर इकडे रेवाही रमालती चैन दाखवते रमा म्हणत असते की यांच्यासारखा नवरा मिळायला खूप भाग्य लागते आणि रेवा त्या लॉकेटमधील रमा रेवा आणि तिच्या आक्षेबरोबरचा फोटो दाखवते रमा तर रमाला खूप मोठा असा धक्का बसतो तर